आज बातमी आली. जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई भुसके यांना शिवसेना पक्षातून हजरपट्टी केली, त्याबद्दल आपण आम्हाला काय सांगा? खर तर काल 25 तारीख होती आणि काल 25 तारखेला इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणी लागू केली होती. ज्यावेळेस आणीबाणी लागू केली त्यावेळेस इंदिरा गांधींच्या पाठीमागे समर्थपणे बाळासाहेब ठाकरे उभे राहिले, पक्षाचे जोडे बाजूला ठेवले, पण एक महिला त्या ठिकाणी या देशामध्ये उभी राहती. चुकीची बरोबर लोकशाही तो नंतरचा भाग आहे, पण समर्थपणे त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे तिच्या पाठीमागे इंदिरा गांधींच्या पाठीमागे उभे राहिले. तो कालचा दिवस खरं तर ह्या सगळ्या गोष्टी काल परवा तेरवा ह्या 2-3 दिवसामध्ये ही सगळी समीकरणं चाललेली होती आणि आज दुर्दैवाने त्या प्रसंगाला या तालुक्यातील शिवसैनिकांना आणि प्रामाणिकपणे 25-30 वर्ष पक्षाची ज्यांनी अथक परिश्रम करून संघटना जतन करून ठेवली त्यांच्या बाबतीतला हा खरं प्रसंग आहे. वास्तविक पाहता शिवसेनेची सुरुवात जसं पहिले आमदार त्यांचे वामनराव माडकापासूनचा इतिहास आजपर्यंतचा पाहिला तर निष्ठा आणि निष्ठेसाठी स्वतःचं त्या ठिकाणी बलिदान करणारी जी संघटना आहे ती म्हणजे शिवसेना. अनेकांनी तिच्या बाबतीत खूप बोललं, खूप शिवसेनेला घडवलं, मोठं केलं, अनेकांनी शिवसेना सोडली पण त्यांचं अस्तित्व परत दिसलं नाही. पण शिवसेना अशी आहे की मनापासून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणारी एक संघटना आहे. अनेक राज्यातील देशातील नेत्यांनी शिवसेनेच्या बाबतीत चांगले गौरवोद्गार पण काढलेले आहे. खरं तर या तालुक्यामध्ये आल्याच्या नंतर कधी हे पक्षाशी किंवा पक्षाच्या निष्ठेशी कधी तडजोड न करणारी एक महिला आम्ही सातत्याने त्या ठिकाणी गेली 20-25 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाहिली. खरं तर माझा अनुभव तिच्या बाबतीतला म्हणजे आशाताईंच्या बाबतीतला फार बेकार आहे, कारण मी स्वतः माझी पत्नी ज्यावेळेस जिल्हा नियोजन मंडळाला मी उभी केली आणि मी पहिल्या पसंतीची मला 18-19 मतं मिळाली त्यावेळेस बहीण भावाचं नातं सातत्याने आम्ही 15-20 वर्ष सांगत आलो. पण ज्यावेळेस मला मदत लागली त्यावेळेस मी तिला सहज म्हणलं की आशाताई आज माझी बायको उभी आहे, तू मला मदत कर. तिने सांगितलं मी परत तुला मदत करू शकत नाही, तू परत त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची मदत मला पक्ष म्हणून त्या ठिकाणी मागायची नाही. दुर्दैवाने मी कधीही त्या ठिकाणी परत मदतीसाठी गेलो नाही, पण मी माझ्या पत्नीला निवडून आणू शकलो, पण आशाताईने कधी आयुष्यामध्ये तडजोड केली नाही. अशा अनेक सभागृहातले प्रश्न होते. एकदा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भातला त्या ठिकाणी भीमथडीच्या हिशोबावरून काही सभागृहामध्ये विषय निघाले, त्यावेळेस त्या तटस्थ राहिल्या आणि सांगितलं की जे कोणी चुकीचं काम करत असेल त्याला मी कधीही त्या ठिकाणी भीक घालणार नाही, त्याच्या पाठीमागं उभं राहणार नाही. एक कडवा शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारातून कसा तयार झाला त्याचं हे खरं उदाहरण आहे. आता अनेकांनी आशाताईंच्या बाबतीत काहींनी कान भरला असेल, वेगवेगळ्या पद्धतीने आशाताईंना पक्षातून डॉमिनेट करण्याचा प्रयत्न झाला असेल, हे आपण आज ह्या ज्या प्रतिक्रिया देतो आहोत त्या प्रतिक्रिया आपण या माध्यमातून पाहत आहे. खरं तर जुन्नर तालुक्याची माझं असणारं नातं हे खूप जिव्हाळ्याचं आहे. मी जुन्नर तालुक्यामध्ये खूप फिरलेलो आहे आणि इथल्या लोकांची प्रेम भावना आपुलकी हे मी खूप जवळून पाहिलेलं आहे आणि या तालुक्याने आशाताई भुसक्यांच्यावरतीसुद्धा खूप प्रेम केलेलं आहे. म्हणजे अगदी 4-4 वेळा गट बदलूनसुद्धा निवडून देण्याची क्षमता जिल्हा परिषदेमध्ये कुठल्या सदस्याची असं स्थापनेपासून तर ती फक्त म्हणजे फक्त आशाताईमध्ये आहे. एक महिला किती कर्तबगार असू शकते त्याचं हे उदाहरण आहे. खरं तर मी आज वेगळ्या पक्षामध्ये काम करत आहे, आमच्या आम्हाला तिच्याबद्दल राजकीय आस्था असणं हे गैर आहे, पण एखादी स्त्री एवढी खंबीरपणे उभी राहते तिच्या पाठीमागंसुद्धा आपण उभं राहणं, पक्ष सोडून किंवा पक्षाची काही त्या ठिकाणी असणारे जोडे बाजूला ठेवून एखाद्या कर्तबगार महिलेवरती जर वेळत असेल तर त्या ठिकाणी तिच्या पाठीमागं उभं राहणं ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि म्हणून अनेक छत्रपतींच्या भूमीमध्ये आपण आहोत. पण पक्षाच्या चिन्हावरती अथक परिश्रम करून नगरपालिका असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या तालुक्यातील निवडणुका असतील, जिल्ह्यातल्या निवडणुका असेल, पण ठामपणे त्या ठिकाणी कार्यकर्त्याच्या पाठीमागं रणरागिणीसारखी उभी राहणारी आज ही महिला हजारो कार्यकर्ते सकाळपासून या ठिकाणी या असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येत आहेत, भेटी घेत आहेत, त्यांचं सांत्वन करत आहेत, त्यांना धीर देत आहेत. ही खऱ्या अर्थाने राज्यकर्त्याची एक ताकद असते. आपण राजकारणामध्ये पाहिलं असेल की ज्यावेळेस वाय एस आर रेड्डी गेले
त्यावेळी 2-2500 लोकांनी आत्महत्या केल्या. त्याचं कारण एक होतं की लोकांसाठी करणारा माणूस हा लोकांच्यात किती असतो त्याचं उदाहरण पाहिलं आपण. जयललिता बाबतीतलं आपण उदाहरण पाहिलं, त्या गेल्याच्यानंतर किती लोकांनी सुसाईड केलं हे आपण पाहिलेलं आहे. आज आशाताईंच्या बाबतीत मी ते बाकीचं बोलणार नाही, पण हजारोच्या संख्येने ज्यावेळेस समाज त्या ठिकाणी तिच्या पाठीमागं उभा राहतो, हीच खरं त्या भगिनीची ताकद आहे. आणि ती ताकद आज आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळते. उद्या राजकीय गणित, उद्या विधानसभेचा आखाडा सुरू आहे. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे. अगदी 90-100 दिवसावर निवडणूक येऊन ठेपलेली आहे. मग कार्यकर्त्याची तयारी कशी असली पाहिजे? आता विधानसभेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पक्ष मंडळी उभी करणारच आहेत, पण मला एक जाणीवपूर्वक सांगायचे की 2009 साली आशाताई बुचक्यांनी इथं निवडणूक लढवली. मी भाजपची निवडणूक त्या ठिकाणी शिरूर हवेलीला लढवली. त्या ठिकाणी आमची दुसरी भगिनी की जी भोसरी आणि त्या परिसरामध्ये उभी राहिली होती, सुलभा उबाळे म्हणून, त्यांनी बी फार जबरदस्त त्या ठिकाणी काम उभं केलं होतं. आणि त्यासुद्धा महिलेचा मला सार्थ अभिमान आहे की कुणी बरोबर असू किंवा नसू, पण शिवसैनिकांच्या पाठीमागे मात्र ह्या दोघी भगिनी भक्कमपणे उभे राहण्याचा त्यांचा आदर्श आहे. त्यावेळेस आम्ही सगळे पडलो, पण कधी नाराज झालो नाही. कोट्यावधी रुपयांचं नुकसान आमचं त्यावेळेस झालं, पण आम्ही कधी पाठीमागं डुंकून पाहिलं नाही. शेवट बाप विजयाचा, विजयाला खूप बाप होतात, पण पराभवाला कोणी बाप होत नाही. शिवसैनिकांनी याही निवडणुकीमध्ये केलेलं काम हे अतुलनीय आहे. कारण मी शिवसेनेला कधीही नाव ठेवलं नाही. ठीक आहे, एखादी व्यक्ती चुकीची असेल, म्हणून त्या व्यक्तीवर आपण बोलण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. कारण त्यांना आम्हीसुद्धा 15 वर्ष अगदी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली, त्यामुळे त्यांना बोलण्याचे आमची नैतिकता आहे. एक वेळेस मदत नाही केली म्हणून तुम्ही तिन्ही निवडणुकीला केलेली मदत ही तुम्ही बाजूला ठेवू शकत नाही. आणि म्हणून कधीतरी पराभव स्वीकारा. कारण मला आठवतं मी पराभव स्वीकारावा असं एक वेळेस खासदारांना म्हणलं होतं, तेव्हा खासदार म्हणले पहिलवान आपला पराभव हा दुसऱ्यावर कधी टाकायचा नसतो, स्वतःवर कधीतरी घ्यायला शिका. मी त्यांना एवढंच वाक्य वापरलं होतं की पुढच्या 5 वर्षाला तुम्हाला ते अनुभव मिळेल. मी मंगलदास बांधल म्हणून सांगतो, त्यांना ते अनुभव लावलं, पण त्याचा परिणाम आज पक्ष संघटनेमध्ये ज्या पद्धतीची काम चाललं आहे, मी त्या संघटनेविषयी बोलणार नाही, पण ज्याने निष्ठेने काम केलं त्या माणसाच्या पाठीमागं समाज बिंधास्तपणे उभा असतो. तात्पर्य आज खऱ्या अर्थाने एक समाधान वाटतं आहे की जरी आज, कारण मी आशाताईंना नेहमी गावड्याची पूर असा उल्लेख करण्याचा याचा मतदार्थ माझा असा असायचा की माहेरची आठवण व्हावी, माहेरच्याही लोकांनी तिला मदत करावी. आणि कुठल्याही भागामध्ये गेल्याच्यानंतर माहेरचं एक आपुलकीचं नातं आहे. कारण शेवट नवऱ्याचं नातं, नवऱ्याचं आडनाव हे तर चितेपर्यंत सहज माणसाला घेऊन जात असतं, पण माहेरची सुद्धा आठवण या तालुक्यामधील लोकांना व्हावी म्हणून मी सातत्याने त्या ठिकाणी बुचकेताई न म्हणता गावड्याची पोर म्हणण्याचा सातत्याने मी अट्टास धरायचो की माहेरच्याही माणसांची तिला मदत व्हावी आणि कुठेतरी एखाद्या महिलेच्या पाठीमागं भक्कमपणे सगळ्यांनी उभं राहावं ही भावना खऱ्या अर्थाने आमची असायची. निवडणुकीची गणितं वेगळी आहेत, निवडणूक आता वेगवेगळ्या पद्धतीने सगळे लढवणार आहे, पण आता नाना त्यांचे सगळे सहकारी शरदांना, दिलीपराव, बाकीचे जीवन, गणूदादा, ही सगळे देवेंद्रजी, सगळे मोठे मोठे मंडळी आज खरं तर इथं एक कट्टर शिवसैनिक की ज्यांनी शिवसेना खऱ्या अर्थाने इथं आणली, त्या नारा गावकरांचे आज त्यांचे चिरंजीव सरपंच म्हणून काम करत आहेत. आज एखादी घटना घडल्याच्यानंतर हा माणूस सकाळपासून त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उभा आहे. त्याचं कारण एक आहे की कट्टर शिवसैनिक कसा असतो त्याचं ज्वलंत उदाहरण बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मला एक समाधान वाटतं आहे की तुम्ही सगळे मायबाप मंडळी आज गावड्याच्या पुरीच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहिलात, हजारोच्या संख्येने तुम्ही सगळेजण आलात, त्याचं सांत्वन करण्यासाठी आलात, याच्या पलीकडची ताकद कुठली असू शकत नाही. आणि ते प्रेम तिने जे 30 वर्ष त्या ठिकाणी पेरलं ते तुमच्या उपस्थितीने, तुमच्या प्रेमाने त्या ठिकाणी दिसतंय, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि असल्या महिलेचा, असल्या असणाऱ्या स्त्रीचा भाऊ होणं हे सुद्धा मला अभिमानास्पद वाटतं. आणि म्हणून मला एक कौतुक वाटतं की तुम्ही सगळे मायबाप मंडळी तिच्या पाठीमागं या प्रक्रियेमध्ये उभा आहात, खूप अभिमान वाटतो. आप्पा, येणार ही 195 विधानसभा जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी भाऊ येणार त्यांनी या बहिणीसाठी काय व्हावं असेल, तुमची भूमिका काय असेल, व्यक्तिशा काय सांगू इच्छित यावर? नाही, आता असं आहे की निवडणुकीची प्रक्रिया फार पुढं आहे, डाव प्रतिडाव या सगळ्या गोष्टी होणार आहे. पण मला आठवतं की मी जिल्हा परिषदेचा सभापती असताना 1 करोड रुपयाचा निधी मी तिला दिला, पण उद्घाटनाला येताना सुद्धा लोक म्हणा जे उद्घाटनाला जायचं नाही, पण मी ज्या दिवशी सभापती झालो त्या दिवशी मी सांगितलं तिचं माझं नातं बहिणीचं आहे, उद्या काय झालं तरी चालेल राजकारणामध्ये, पण राजकारणात एकदा भूमिका घेतली तर कधीही बाजूला जाणार नाही. ओवाळणी देत असताना विचारपूर्वक आपण बहिणीला सांगत असतो योग्य वेळेच्या नंतर बहिणीची ओवाळणी काय टाकायची, हे मी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सुद्धा करण्याची हिंमत मी काल पण पाहिली. कारण काल सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत.
एखादी गोष्ट करायची तर कोणाच्या पाठीत सुरा त्या ठिकाणी मारायचं नाही, समोर येऊन त्या ठिकाणी सांगण्याची जी आपली पद्धत आहे ती भविष्यकाळामध्ये जुन्नरकर तुम्ही सगळे मायबाप मंडळी तर आहेच आहे, पण योग्य वेळी योग्य निर्णय आपण त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या मायबापांच्या साथीने आपण भविष्यकाळामध्ये घेऊयात, पाहूयात पुढे काय काय समीकरणं होतात त्याप्रमाणे आपण आपली रणनीती ठरवूयात. अण्णा माझा पुढचा प्रश्न असा राहील, एक महिला म्हणून आशाताईंनी नगरपालिका असेल, ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, तसेच पंचायत समिती असतील आणि जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत असे निवडून दिले, तरी त्या महिलेला की पक्षामध्ये आणणे होतं त्याबद्दल तुम्ही काय सांगता? हे खरं तर तिच्या जास्त प्रेमाचंच प्रतीक आहे, कारण तिने आयुष्यात कुणाशी तडजोडच केली नाही. तिच्या वाट्याला हे यावं हे शिवसेनेच्या दृष्टीने खरोखर की जो कट्टर शिवसैनिक आहे ते मात्र मला वाईट वाटतं की आयुष्यामध्ये कुठलंच नातं तिने जपलं नाही. नवऱ्याला सुद्धा 10 वेळा सांगणार की मला पक्षाचं काम करायचं आहे, मला माझ्या कार्यकर्त्यांचं काम करायचं आहे. मुलं तिकडं घडली मोठी झाली, कधी संसार स्वतःचा तिने पाहिला नाही, पण तालुक्याचा संसार, गोरगरिबांचा संसार, कार्यकर्त्यांचा संसार तिने मात्र भक्कमपणे उभा केला. साधी साधी गोष्ट आहे की एखाद्या कार्यकर्त्यावरती आलेला प्रसंग तिने कधी बाजूला सारला नाही, स्वतः कंबरले कंबरेला त्या ठिकाणी पदर खोचला आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभी राहिली. तिच्या वाट्याला हे दिवस यावं याच्या इतकी दुर्दैवी घटना तालुक्याच्या राजकारणात नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात असूच शकत नाही. येणाऱ्या विधानसभेला आशाताईंना आता पक्षातून काढले गेले तर येणाऱ्या विधानसभेला हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असू शकतो का आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेतरी होईल का? नाही, आता पक्षीय राजकारण हे फार वेगळं आहे. पहा आता अमोल कोल्हे यांचंच बघा, आता ते शिवसेनेचे उपनेते होते, शिवसेनेचे उपनेते असताना ते इकडं आले, ते खासदार झाले आणि आताचे खासदार उपनेते झाले. राजकारणाची गणितं कुणी सांगू शकत? राजकारण हे राजकारण आहे. राजकारण न क ज्याला कळतं ना तो कधीच हुशार नसतो. जे न कळता राजकारण करता येतं त्याचं नाव खरं राजकारण आहे, कारण आपण सगळेजण साक्षीदार आहात. उपनेत्याचा राष्ट्रपती खासदार आणि खासदाराचा इतिहास आहे. काय कुणी करील काय होईल सांगता येत नाही. एकदा इथं लिहिलं ना भाळी, म्हणजे आपण म्हणतो की भाळी जर लिहिलं असेल त्याला कोणी थांबू शकत नाही. त्याचा हा प्रत्यय आपण आज आपण आत्ता लोकसभेला अनुभवला आहे. त्याच्यामुळं राजकारणामध्ये सका पाटील पडले होते, त्याच्या इंदिरा गांधी पडल्या होत्या, त्याच्यामुळं बाकीचे आपल्यासारखे कार्यकर्ते कधीही काही होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती माझा विश्वास नाही, पण लोकांनी एकदा ठरवलं नाट्याचं नाकेलं करायचं तर लोक ते करू शकतात हा इतिहास आहे. त्याच्यामुळं आपण मग जरा सांगितलं का ताईंचं माझं असं नातं आहे गेली 15 वर्ष 25 वर्षापासून, आज आपली बहीण या संकटामध्ये आहे. तुम्ही ज्या पक्षाच्या त्या पक्षाच्या बाबतीत ताईंचं कार्य तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांना किंवा अध्यक्षांना सांगणार का ताईंच्या बाबतीत न्यायासाठी काय करता येईल का याबाबत काय सांगू शकता? आपल्याकडे एक म्हण आहे की दान जरी भावाचं दान जरी नवऱ्याचं असलं तर गाणं मात्र ते भावाचं असतं, ही बहीणच करू शकते. त्याच्यामुळे ती आपल्याबद्दल अजून चांगलं बोलेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जी भूमिका असेल ती भूमिका वेगळी असेल. परंतु ताईसाठी तुम्ही जे सगळे जे मायबाप मंडळी आहात, कारण शेवट तो तिच्या कार्यकर्त्यांचा निर्णय काय घ्यायचा आहे तो तिच्या कार्यकर्त्यांचा ज्यावेळेस निर्णय होईल तालुक्यामध्ये त्यावेळेस आपण ठरवूयात की आपली भूमिका काय करायची आहे. की कार्यकर्त्यांमध्ये चर्चा चालू आहे, नाराज कार्यकर्ते म्हणतात एक शरद गट आणि एक आढराव गट या गटामुळे ताईंवा हा ही आजची वेळ आलेली आहे, त्यांना पक्षातून काढले गेले, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे शेवट तिची एवढी निष्ठा होती ना, कसं असतं एखाद्या आपल्याकडे म्हण आहे बा की एखाद्याचं जर मिठं जाळणे असेल तर त्याला काही करू शकत नाही. ह्या तालुक्याने जिला 4 वेळा गट बदलून गट बदलून गट बदलून निवडून दिलं, त्या माणसांना जर लोकशाहीतलं तिचं महत्त्व कळत नसेल तर हा दुर्दैविलास कुणाचा आहे? अचा आहे, शचा आहे का अचा आहे याच्यापेक्षा तो जुन्नरकरांचा नक्की आहे असं मला वाटतं की जुन्नरकर तिच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहतील. मला अनशेमध्ये जायचं नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की ज्या गोष्टीने तिला लोकांनी मजबूती दिलेली आहे तिचं कोणी नाकारू शकत नाही. मागे जर इतिहासात जर आपण गेलो तर ताईंना जिल्हा अध्यक्ष पदाची ऑफर ही विरोधी पक्षांकडून आली होती. मी आता पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की ती कधीच पक्षाशी अप्रामाणिक राहिली नाही. तिला हेच काय, पण तिला पैसेसुद्धा द्यायला एवढे तयार होते, तिने पैसेसुद्धा कधी घेतले नाही कोणाशी. मला तिचं दुर्दैव वाटतं कधी कधी की तिला अनेक जण तिला म्हणायचे की फक्त आज बोलू नको सभागृहात, तुला असं देतो, तुला तसं देतो, तुला अमकं करतो. ती म्हणायची माझी शिवसेना आणि मी, माझी शिवसेना आणि मी. मला तर आता मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी असं प्रतिक्रिया दिली पाहिजे, तिचं झालं ते बरं झालं. तिला आता कळलं कसं असतंय ते प्रामाणिकपणाचं फळ.
नाहीतर तिला मॅनेज करायला, तिला मदत करायला. आता या आहेत तिथं संतोष नानाने, कितीजण कुणी जरी आमच्यासारखा कार्यकर्ता झाला तर आम्ही पहिलं कुठं तिकडं कन्नमवार नगरला राहायचे तिला शोधायला आम्ही तिकडे जायचो. ए बाबा नीट राहा, बडबड करू नको, काय असेल तर तुझं परस्पर आपण करू. ती म्हणायची अजिबात चालणार नाही. तिचं तिला फळ मिळलं, निष्ठेचं फळ तिला आज हे मिळलं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे.